वेलकम मुलांनो, तुम्हा सर्वांचं LBS स्कूलच्या ऑनलाईन स्टडीमध्ये स्वागत आहे. मुलांनो, आपण इयत्ता तिसरीचा पाठ क्रमांक 7 मुग्धा लिहू लागली हा अभ्यासलाम, ज्याचे लेखिका आहेत, कोण आहेत बरं त्याच्या लेखिका? निर्मला मठपती. तर मुलांनो, आपण या पाठाखालील स्वाध्याय आज अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण व्याकरण, एका वाक्यात उत्तरे लिहा, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ हे अभ्यासणार आहोत. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. भेट घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मुद्दाम भेटायला जाणे. स्वागत करणे म्हणजे काय? तर सन्मानाने बोलावणे. ओळख करून देणे म्हणजे परिचय करून देणे. पार पडणे म्हणजे काय? तर एखादे काम नीट पूर्ण होणे. अभिनंदन करणे म्हणजे कौतुक करणे, शाबासकी देणे. पोट धरून हसणे म्हणजे काय? तर मनमुराद खूप हसणे. त्यापुढचा वाक्प्रचार आहे मुलांनो, मन लावून ऐकणे म्हणजे काय? तर लक्षपूर्वक ऐकणे. नजरेत येणे म्हणजे काय? लक्षात येणे. प्रोत्साहन मिळणे म्हणजे काय? उत्तेजन मिळणे. परिवर्तन घडणे म्हणजे बदल घडणे. वळण मिळणे म्हणजे कलाटणी मिळणे, वेगळा मार्ग सापडणे. मुग्ध होणे म्हणजे काय? तर गुंग होणे, लुब्ध होणे. संकल्प करणे म्हणजे काय? तर निश्चय करणे, पक्के ठरवणे. आता संकल्प या शब्दाचा अर्थ काय होतो मुलांनो? निश्चय, निर्धार असा होतो. त्यापुढचा प्रश्न आहे मुलांनो, एका वाक्यात उत्तरे लिहा. मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता? समारंभ म्हणजे काय? सोहळा, कार्यक्रम. कोणता होता? तर मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता. समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते? अगदी बरोबर, समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते? तर प्रसिद्ध लेखक प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यापुढे पहा मुलांनो, आपल्याला आणखी काही प्रश्न अभ्यासायचे आहेत. तर बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते? काय दिले होते मुलांनो? अगदी बरोबर, बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक डायरी म्हणजेच रोजनिशी दिली होती. मुग्धाला आपली चूक का कळू लागली होती? बरोबर, एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की मुग्धा ती कागदावर लिहू लागल्यामुळे तिला तिची चूक कळू लागली. म्हणजे मुग्धाची चूक मुग्धाला कधी कळाली? कधी? कशी कळू लागली बरं? म्हणजे तिची एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध घडली तरी ती काय करत होती? एका कागदावर लिहित होती, म्हणून तिला तिची चूक कळायला लागली. मुग्धाने कोणत्या स्पर्धेत पहिल्या नंबरचे बक्षीस पटकावले? आता पटकावले म्हणजे काय? तर मिळवलं. मुग्धाने चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचे बक्षीस पटकावले म्हणजेच पहिल्या क्रमांकांचे बक्षीस तिने काय केलं होतं? मिळवलं होतं. आता मुग्धाचा स्वभाव कसा होता? कमी बोलणारा म्हणजे काय? त्याला कोणता शब्द आहे? अबोल होता. मुग्धाचा स्वभाव अबोल होता. मुग्धाने कोणता संकल्प केला होता? म्हणजे निश्चय, निर्धार कोणता केला होता? मुग्धाने रोज काहीतरी लिहिण्याचा संकल्प केला होता. मुलांनो, संकल्प या शब्दाला निर्धार, निश्चय हे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. प्रमुख पाहुण्यांना कोणता छंद लागला? म्हणजेच मुख्य पाहुण्यांना कोणता नाद लागला, कोणती आवड लागली? दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून रोज रात्री लिहून काढण्याचा छंद प्रमुख पाहुण्यांना लागला. प्रमुख पाहुण्यांमध्ये कशामुळे परिवर्तन घडले? आता परिवर्तन म्हणजे काय? तर बदल. बोलण्याने, लिहिण्याने व वाचन केल्याने प्रमुख पाहुण्यांमध्ये परिवर्तन घडले होते. तर मुलांनो पहा, छंद या शब्दाला नाद, आवड हे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, कोण कोणास
म्हणाले. चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय, पण ती जास्त बोलत नाही. कोण म्हणालं होतं असं मुलांना? असे बाई मुग्धाच्या आईला म्हणाल्या. पहा मुलांनो, हे जे वाक्य दिलेलं आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आहे आणि शेवटी काय आहे, पूर्णविराम आहे. आता पुढचं वाक्य आहे मुलांनो, पहा इथे सुद्धा वाक्याच्या सुरुवातीला काय, सुरुवातीला आणि शेवटी काय आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे आणि दुहेरी अवतरण चिन्ह वाक्य शेवट होण्याअगोदर काय आहे, पूर्णविराम आहे. वाक्य पहा मुलांनो, मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता असं कोण म्हणालं? प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले. काय म्हणते आमची मुग्धा? कोण म्हणालं? मुग्धाची आई बाईंना म्हणाली. तर मुलांनो पहा, कोणतेही वाक्य आपण बघतो तर त्याच्यामध्ये काही विरामचिन्हे लिहिलेली असतात, तर ती विरामचिन्हे आपल्याला जसजशी आपली इयत्ता वाढत जाईल तसतसं शिकायचं आहे. पहा मुलांनो, पुढचं वाक्य आहे, आणि मी एक साहित्यिक झालो. कोण म्हणालं होतं असं? अगदी बरोबर, असे कोण म्हणाले होते? प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले. हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागला आहे. कोण म्हणालं बरं असं? असे प्रमुख पाहुण्यांचे काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले. हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागला आहे. कोण म्हणालं होतं? प्रमुख पाहुण्यांचे काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले. त्या पुढचा प्रश्न आहे मुलांनो, पहा. कंसात दिलेला शब्दांपैकी योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा. म्हणजे मुलांनो, आपल्याला जो कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्यातील योग्य शब्द वापरून काय करायचं आहे, आपल्याला ती गाळलेली जागा भरायची आहे. पहिला शब्द आहे संकल्प, दुसरा अबोल, तिसरा परिवर्तन, चौथा आहे मुग्ध, पाचवा आहे मनाशी आणि गमती जमती. तर मुलांनो, यातील योग्य जे उत्तर असेल ते उत्तर निवडून आपल्याला ते वाक्य पूर्ण करायचं आहे. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या टिंबटिंब सांगितल्या. काय सांगितल्या? गमती जमती सांगितल्या. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं. त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी टिंबटिंब झाली. काय झाली होती बरं? मुग्ध झाली होती. मग मुग्ध म्हणजे काय मुलांनो? तर गुंग झाली होती. मुग्धाने मनाशी पक्के ठरवले, नवीन वर्षाचा टिंबटिंब केला. काय केला? संकल्प केला. मुग्धाची टिंबटिंब कळी फुलायला लागली, अबोल कळी फुलायला लागली. आता भाषा अभ्यास व व्याकरण आपल्याला शिकायचं आहे मुलांना, तर त्यामध्ये विरुद्धार्थाचे शब्द लिहा. हुशारला विरुद्धार्थी शब्द काय येणार मुलांना? मठ ढ. हुशार मठ ढ. अबोल बोलका, बोलका अबोल, अबोल बोलका, बोलका अबोल. सुरुवात शेवट, शेवट सुरुवात. झोपणे उठणे, उठणे झोपणे. नवीन जुना, जुना नवीन. तर मुलांनो मला सांगा, झोपणे या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे? अगदी बरोबर, उठणे. सुरुवात विरुद्धार्थी शब्द काय येणार? शेवट. त्यापुढे मुलांना बोल का? अबोल, अबोल बोल का. मुलांनो आज आपण एवढ्याच प्रश्नांचा, व्याकरणाचा, भाषा विषयाच्या अभ्यासाचा अभ्यास केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील प्रश्न, व्याकरण आणि भाषा अभ्यास अभ्यासणार आहोत.